सीमावादावर सोमवारी दिवसभर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये शब्दभांड चालले. मुख्यमंत्री सोमवारी नागपुरात नसल्याने सरकारी प्रस्ताव पुढे गेला. या निमित्ताने विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सीमावादावर सरकारने कठोर भूमिका घ्यावी, नमत घेऊ नये अशी भूमिका विरोधकांनी मांडली. त्याला प्रत्युत्तर देत सत्ताधाऱ्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कर्नाटकच्या समोर महाराष्ट्र झुकणार नाही असं सांगितलं गेलं. या निमित्तानं कसे शब्दबाण चालले ते आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत. आपल्या इथल्या दुकानांच्या पाट्या या मराठीत पाहिजेत तर त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेलेत, पण तिकडे मराठीमध्ये पाटी लावली किंवा मराठीमध्ये बोललं, महाराष्ट्रात जायचं बोललं तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. कुठे आहेत आपण? एका देशातली दोन राज्य असल्यानंतर ह्या तंटा सोडवण्याची जबाबदारी आहे कोणाची? केंद्र सरकार पालक म्हणून पालकासारखं वागतंय का? सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर आपल्या सरकारकडनं ज्या आग्रहीपणाने कर्नाटक सरकार भूमिका मांडते तशी भूमिका आपलं सरकार मांडताय का? आम्ही होतो ठीक आहे, आम्ही काय केलं तुम्ही काय केलंय हे ठेवा बाजूला, आपण काय करणार आहोत हा आजचा महत्वाचा प्रश्न आहे. आणि माणुसकीचा प्रश्न जो बोललो तो हाच आहे की शिवसेनेने एक प्रयत्न केला होता या सर्वोच्च न्यायालयामध्ये मधल्या प्रकरणावर कुठलाही परिणाम होता का म्हणे याची काळजी आम्ही घेतोय, ती कर्नाटकने पण घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये निकालावर प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. जे बोलतायत त्यांनी तर त्यांच्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री धर्मादाय निधी बंद केला, महात्मा ज्योतिबा फुले बंद केला, आणखी काय काय बंद केलं. आम्ही तर ते सुरू केलं. 2000 कोटी रुपयाचा म्हैसाळची विस्तारीकरणाची योजना आम्ही मंजूर केली. ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे, राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळं ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे. आणि त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय हा ठराव खरं तर आज यायलाच पाहिजे होता. आम्हाला असं वाटलं होतं की उपमुख्यमंत्री महोदय आज तो ठराव त्या ठिकाणी येईल आणि आपण सगळेजण एकमताने तो ठराव पास करू. आम्ही सातत्याने त्या बाबतीमध्ये भूमिका मांडतोय, परंतु त्याला कुठेतरी बगल देण्याचं काम होतंय, त्याला कुठेतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय. मी आजच आपल्याला सांगतो की उद्या ते आज आल्यावर घेता येईल, आपल्याला हरकत नाहीये. परंतु मी उद्या याकरता म्हटलं की मग आपल्याला नीट तो योग्य वेळ म्हटलं. आता ते दुपारी 4 वाजता येतील, 5 वाजता येतील, त्यानंतर त्या ठरावाचं महत्व जे असतं ते महत्व शेवटी कधी मांडायचं याचं एक महत्व असतं. आणि त्याच्यामुळे आज झालं तर आज नाही तर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे या ठिकाणी घेऊ. आणि या संदर्भात तसू भरई महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही हे या सभागृहाला मी आश्वस्त करतो.